गुड मॉर्निंग गाय, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता चाललो आहे व्हिडिओ काढायला, कारण एक पण व्हिडिओ नाही माझ्याकडे टाकायला। तर आता जाऊ व्हिडिओ काढायला। तो चहा पितो, बिस्किट खातो आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ व्हिडिओ काढायला। आता चहा पिऊ आणि बिस्किट खाऊ, मग आपण इकडून निघू फटाफट। 10:30 वाजता खूप टाईम झाले, नंतर मग ऊन होईल। तर गायज, आता पोहोचलो व्हिडिओ काढायला। आता डॉमिनोज जवळ पहिले व्हिडिओ काढू, नंतर मग पुढे जाऊ आपण। तर चला आता व्हिडिओ काढतो इकडे। तर गायज, आता आपण तिकडे व्हिडिओ काढल्या, आता आपण इकडे आलो व्हिडिओ काढायला स्कूलच्या इथं। तर आता इथं व्हिडिओ काढू आणि मग पुढच्या लोकेशनला जाऊ। पाहू शकतात हा लोकेशन पण जाम भारी आहे। आता इथं व्हिडिओ काढू आणि मग डायरेक्ट घरी जाऊ, कारण ऊन जाम वाढलंय, बट कालाबीला पडतो। तर चला आता व्हिडिओ काढू इथं। तर गायज, आताच घरी आलो आहे, आता जाम भूक लागले। आता रव्याचा पराठा खातो आणि मग जरा फ्रेश होतो, जरा कपडे वगैरे चेंज करतो, मग आपण भेटूया थोड्या वेळात। ब्लॉग पूर्ण बघत राहा। तर चला पराठा खातो। काय आला ए भूता, काय काय झाला? बा वॉशिंग मशीन तोडली ना? काय दे बघू हाट गे विहिरीत बघते। काय काय कॉपीच्या काय गे? फर्स्ट टाइम बघते का वॉशिंग मशीन? घुस 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 मशीन मध्ये घुस घुस। हिला वाटतं कामाला ठेवलं टाई नी। तर काय आता कपडे चेंज केलं ते, आता मी चाललोय मटण घ्यायला। तर पटकन जाऊ आपण मटण घेऊन येऊया। तर चला हॉटेलवरती, आमच्या हॉटेल आताच खोललंय, आईकडे पैसे घ्यायला आलोय मटणासाठी। दे किती? 520 रुपये। 520 चा मटण घ्यायला चाललोय मी आता। जास्त घ्या जरा। ह्याच्यात काय दिलं आई? ह्याच्यात काय भात आहे? भात डाळ ग्रेव्ही बाई शेट शेट आहे का तू? काम करून शेट बनायचा, बरोबर आहे? ठीक आहे चालेल, चल जाऊन येतो मी आता। तर चला जाऊ मटण घ्यायला डायरेक्ट इथून। तर आता मटण घ्यायला आलो आपण, इथून लवकर मटण घेऊ आणि जाऊ घरी मग बनवायला। आई आता मटण बनतो आपला। हे बघा आता मिरगोटी बनवलं, ते कधी बनतो बघू आता। तर आता जेवायला बसतोय, आता मस्त दाबून जेवतो जरा मी। तर गायचा ताईच्या घरी आलो झोपायला मी, कारण दीदीसाठी काय टीव्ही बघतात ते, अरे जाम आवाज किट 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 नुसती। मग इथं झोपायला आलोय, आता इथं AC लावतो मस्त आणि झोपतो उलट। तर चला गाय जरा आराम करतो थोडा आणि मग संध्याकाळी उठल्यावरती मला दाखवतो पुढे। बाय बाय, गुड नाईट। चपलम दे आपलं चपलम। काय होतं आपलं चपलम खाल्लो ग? मग काला खाते? तर काय आता मी परत चाललोय व्हिडिओ काढायला आणि भाव आले आपला याच्यासाठी। काय पण फक्त तू बोल, काय पाहिजे तुला? बोला मग आले आले हो बोला पाहिजे। अरे ब्लॉग बंद करतो रे, चार्जिंग संपली इथं बोलायच। चला काय आता व्हिडिओ काढायला आलो आम्ही, व्हिडिओ काढू जरा। कुठं इथं काढू ना आपल्या स्पॉटवरती आलो आपण डॉमिनोज जवळ। बघा इथं ओल्या सस्ता ओल्या आलो आपल्या जागेवरती। कसं वाटतं तुला एवढी इकडे? मस्त वाटतंय, सुंदर असं डॉमिनोज। खायला पैसे नाही आणि मी देऊ का पैसे? बघा भाड्याने गाड्या पाहिजे कोणाला 10 रुपये घंटा घ्या आणि फिरा बाई। येस गाय कुठेच कामाला आहे ना डिलिव्हरी? खरं एवढ्या तर झोमॅटो मध्ये कामाला आहे तो। काय बोलतोय? हा मला राग येतो भाऊ। हा का मग सूरजला बोलू का? सूरजला काय बोललं तू? सूरजला बाई मी नाही बोलत। तर चला काय आता व्हिडिओ काढतो पटापट। बाई हाय कर, गुड मॉर्निंग गाईज। काय बोलतात? दुखत नाही ना? ए काय रे काय बोलता पाटीलला? भाऊ असले मित्र आहे माझा, मला काय नाही हे मजा घेतात पाटील। ए पाटील मी नाही आज बोलला असा। काय रे माझ्या मित्रा काय पण बोलतात तुम्ही? अक्षयनी स्क्रिप्ट दिली आम्हाला। थांबा मी बोलेन, मला काय मित्र आहे माझ्या, मला भारी वाटतं उलट। ओनली एस गायकवाड हा आंबे आणला ते मुरबाड वरून। कसे आंबे बरेत का? सांगायचं नाही, सांगायचं का? मुरबाडचा हापूस कोकणातला दे ना तू पण आण कोकणातले आंबे। काय रे फ्लॉप झालात ना आंबे? झाड पडला। आता आम्ही नाश्ता करायला बसलोय, ह्याच्यासाठी पिझ्झा आणलंय, अरे वडापाव आहे का सॉरी समोसा पाव रे, इंडियन बर्गर। तुला आहेत आहेत? तुम्हाला माहीत तुम्हाला कुठे गेलता? भटकतो नुसता। दादा या नाश्ता करायला, या लवकर या, आंबा खाल्लं काल पाहुणे मंडळी।
जेवले का पाहुणे मंडळी का का पाहुणे मंडळी बसले नाश्ता करायला खा खा सगळे खा लागल्यावरती मी अजून देतो तुम्हाला नाही मेन पाहुणे आले मामाचा बोरगा आमच्या गेली आता चाललो मी खायला चाललोय जाम भूक लागली हे पण तू पण येतो का मी पण येतो तुझ्या आवाजाला काय झालंय पण आता मी प्रशांत आम्ही चाललोय तू पण येते का फुकट आहे का चल ना येतो का तू काय झालं आवाजाला तिथं सांग बसला आवाज बसलाय का आवाज चल आता निघू आपण तू काय करते का केस कापले पाहिजे तर काय चला आता निघलोय आम्ही आता अजून फिक्स नाही कुठं जायचं आम्हाला काय खायचे तर आता डायरेक्ट उल्हासनगरला जाऊ आणि तिकडे बघू काय आहे का तर चला तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो मी खाऊ शकता आज कोणाकडे आम्ही हाच तो 3 वाजेपर्यंत पोरींशी बोलत असतो आम्ही आलोय जम बुकिंग खायला आज गोट्या डिस्काउंट आहे का फुल डिस्काउंट आहे ना त्याला तुझ्या पोरीचं खल्लीवरती पिदा होत असतील ना काही तर मला ना वाटतं पोरी जम बुकिंग खायलाच असतील तुला तुलाच बघायला येत असतील पोरी कुठला खायचा नाही दे दे देऊ दे मोठे कोणत्या सगळ्या मोठा आला पाहिजे अगं मी इथं आलोय म्हणून तुम्ही पाहू शकता खूप गर्दी झाली दोन्ही घे त्याचा जम्बो उलटा झाला तसं कर ना आता आईच्या गावात तर गाय जाता आम्ही जम्बो बुकिंग खाल्ले गोट्या कसं वाटतं तुला आम्ही आलो भारी वाटतंय ना तुम्ही गोट्याला ओळखत असल आज तोय आम्हाला ऑफर देत नाही पेट्रोल चोर आणि आम्हाला ऑफर नाही दिली आम्ही आम्ही एवढं लांबून आलो आम्ही 10 किलोमीटर एवढं लांबून आलोय तर चला जाम भारी होता मस्त वाटला तर आता निघू आम्ही पुढे तर चला कुठे बाईकर तर आता आम्ही आलो सँडविच खायला इथं खूप भारी सँडविच भेटतो बघा माझा सँडविच कसं आहे खायला वरून काय क्रीम लावली तर गाईज आताच घरी पोचलो मी तर वाजला किती 10 वाजले ते आणि जाम पोट भरले बघा जेवायला बसला ते मला तर भूकच नाही आता काय नाही तर कपडे चेंज करतो फ्रेश होतो तर चला गाईज तुम्हाला भेटतो थोड्या वेळात ही बघा रात्री मॅगी खाते रात्री 12 वाजला तरी मॅगी खाते काय गो टाइम आहे का मॅगी खायचा हा कला जेवायला नाही म्हटलं का तुला मग मॅगी कला खाते मग हा भूक लागली का जांगटाय जांगटा ती शी बाबा जांगूट खाते शी बाबा शी घाणेडी पोरगी तर गाईज ब्लॉग इथंच एंड करतो मी आता जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट